निवडणुकीच्या रणधुमाळीतील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दावे प्रतिदाव्यांनी प्रचाराचं रण तापलं होतं. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुण्यातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्यातील वैयक्तिक आरोपही चव्हाट्यावर आले. त्यामुळे मतदानानंतर शांत असलेलं निवडणुकीचं वातावरण पुन्हा एकदा निकालामुळे तापलेलं पाहायला मिळत आहे. अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर एक्झिट पोलच्या माध्यमातून अनेकांनी निवडणूक निकालांचे अंदाज वर्तवले आहेत. प्रत्येकांच्या ओठांवर सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे सत्ता कोणाची येणार आणि कोण जिंकणार. अर्थात प्रत्येकाने आपापल्या परीने अंदाज वर्तवले आहेत. पुण्यात आम्ही मतदारांचा कौल जाणून घेतलाय, पाहूयात मतदार काय म्हणतायत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर काही दिवस शांत असलेलं वातावरण आता निकालाच्या उत्सुकतेने परत एकदा तापू लागले. पुण्यात गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्या चुरस आहे. आता आपण पुणेकर नागरिकांसोबत आहे. 2 दिवसांवर निकाल आलेला आहे, पण पुणेकर नागरिकांना नक्की काय वाटतंय, कोण निवडून येणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, तुम्हाला काय वाटतं की पुण्यात गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्या चुरस आहे, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार? नाही, चुरस हे तुमच्याकडून कळलं. पुण्यात एकतर्फी लढत आहे. पुण्यात गिरीश बापट कमीत कमी 2.5 ते 3 लाखाच्या मतदिक्याने विजयी होतील असं मला वाटतं. गिरीश बापटच निवडून येतील असं काय वाटतं तुम्हाला? गिरीश बापट त्यांचा प्रवासच मूळता नगरसेवक, आमदार, पालकमंत्री, मंत्री आणि PMRDच्या माध्यमातून गिरीश बापटांनी पुणे शहराचा जो विकास केला, आत्ता मेट्रोचे खांब दिसत आहेत तुम्हाला, मेट्रो आता काही दिवसात धावेल याचं श्रेय जसं नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस तसंच पालकमंत्री गिरीश बापटांना आहे. मोहन जोशी पण माजी आमदार राहिलेले आहेत, त्यांचीही विकास कामं आहेत. मोहन जोशींचा मला कुठेही विकास दिसलेला नाही. मोहन जोशी कुठेही मला दिसलेले नाहीत. मोहन जोशींचा विकास मला दाखवा तुम्ही. तुम्हाला असं वाटतं की गिरीश बापट निवडून? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कुठल्याही प्रकारची चुरस मला तुमच्याकडूनच कळली. गिरीशजी बापट हे कमीत कमी 2.5 ते 3 लाखाच्या मतदिक्ख्याने विजय होतील असं मला वाटतं. आणखीन काही पुणेकर आहेत आपल्यासोबत, त्यांना काय वाटतं जाणून घेऊ. तुम्हाला काय वाटतं? गिरीश बापटांचा अनुभव खूप मोठा आहे आणि त्यांनी नगरसेवक पदापासून तर आज पालकमंत्रीपर्यंत खूप त्यांनी त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे. मोहन जोशीसुद्धा आमदार राहिलेले आहेत, त्यांचीसुद्धा कामं चांगली झालेली आहेत. खूप ठिकाणी त्यांच्या नावाचे बोर्डही बघण्यात आलेले आहेत कामाच्या निमित्त. तर चुरस तर ही आहेच आहे, पण जे मताधिक्य जे 2-2.5 लाखांनी येतील ते न येता मताधिक्य फार कमी, म्हणजे 5-25 हजारांनी हे सीट लागण्याची शक्यता आहे. गिरीश बापट येतील? गिरीश बापटच. तुम्हाला काय वाटतं? गिरीश बापटच येतील 1.5 ते 2 लाख मतांनी, कारण त्यांनी पुणे शहरात बरंच विकास कामं केलेली आहेत, त्यामुळे ते नक्की विजयी होतील. आणखीन काही पुणेकर आहेत आपल्यासोबत. सर, तुम्हाला काय वाटतं कोण पुण्यात बाजी कोण मारेल असं वाटतं? नाही, बरोबर इथे चालेल. मी काँग्रेसवाला, मी माझंच सांगणार ना. बरोबरीने चालते ना. आता यनपुरींनी सांगितलं तसं मी सांगतो की आम्हाला असं वाटतं की मोहन जोशी येतील. हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांना असं वाटतं की मोहन जोशी निवडून येतील. बरं, आणखीन काही पुणेकर आहेत, तुम्हाला काय वाटतं? सर, दोन्ही सहकारपैकी बापट सावे थोड्या निवडून येतील. दोघांची बी तशी कामं आहेत. मोहन जोशी बी आमदार असल्यामुळे त्यांनी बी जशी भरपूर प्रदाध्यक्ष होते, ते युवक काँग्रेस अध्यक्ष इथले अध्यक्ष होते, त्यांचे बी चांगलं काम आहे. आणि बापटसाहेब पालकमंत्री वगैरे असल्यामुळं त्यांचा जनसंपर्क, 40 वर्ष ते आमदार असल्यामुळं जनसंपर्क चांगला असल्यामुळं त्यांचे लोकांशी संपर्क जास्त चांगले, त्यामुळे ते निवडून येतील. तर पालकमंत्री गिरीश बापट निवडून येतील असं बऱ्याच पुणेकरांचं मत आहे, तुम्हाला काय वाटतं? जर आपली जर स्टेबल सरकार असली किंवा म्हणजे कोणते पण कामं आपण करून राहिलो आणि आधीचा जर विकास व्यवस्थित असला तर गिरीश बापटच येतील. त्यांच्यामुळं म्हणजे त्यांनी जे विकास कामं घेतले आहे हातात आणि जे पुन्हा त्यांच्या मनामध्ये जे असतील ते व्यवस्थितरित्या पार पडू शकतील. पण जर सत्ता चेंज झाली
तर म्हणजे ते पण कामं पूर्ण नाही होऊ शकतील ना, जे नवीन कामं येतील त्याच्यात पण अडथळा निर्माण होईल. त्याच्यामुळे जर गिरीश बापट आले तर व्यवस्थित सर्वचे सर्व कामं होतील आणि विकास होतच आहे पुण्याचा. तुम्हाला काय वाटतं? गिरीश बापट हे पुण्यामध्ये भरपूर मतांनी बहुमतांनी निवडून येतील. आमची शिवसेना आणि भाजपची युती असल्यामुळे आमची तर गॅरंटी आहे, गिरीश बापट हे बहुमतांनी निवडून येतील. आता आपल्यासोबत एक तरुण युवा वर्ग आहे असं म्हणायला हरकत नाही, तुला काय वाटतं, वोटिंग केलं आहेस तू? येस मॅम, बिकॉज आय एम नॉट फ्रॉम हिअर, आय एम फ्रॉम अकोला, बट हिअर आय एम स्टडिंग फॉर एम पी एस सी. सो दॅट्स वाय माय ओपिनियन इज कोणी पण निवडून येऊ, पण ॲक्च्युली विकास हा झाला पाहिजे. आणि जसे सांगत आहेत ते की गिरीश बापट सर यांना म्हणजे बहुमत आहे, तर जरी ते आलेच तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्टेबल सरकार राहिली तर खरंच विकास हा होतोच. जसे मेट्रोचं वगैरे काम बघतो आहे तर झाला तर फारच चांगली गोष्ट आहे. यासाठी मला असं वाटतं स्टेबल सरकार आली तरच म्हणजे चांगला विकास होऊ शकतो. एकूणच आपण पाहिले की बऱ्याच पुणेकरांचं मत आपण पाहिलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं? गिरीश बापटच येतील असं अपेक्षित आहे आणि बऱ्यापैकी सगळे कामं चांगल्या रीतीने पार पडत आहेत. आणि पूर्वीचं आत्तापर्यंत स्टेबल सरकार असल्यामुळे जरा थोडंसं सगळं पुढे पण त्याचप्रमाणे कामं होतील अशी दिसतं. एकूणच तुरस चांगली आहे कंपॅरेटिव्हली, दोन्ही काँग्रेसचं पण हे जोरात आहे. आता यावेळेला काय त्याचा रिझल्ट लागतंय, थोडा दबदबा पण असला पाहिजे ऑपोजिशनचा, नाहीतर काय उपयोग नाही, नुसतं मनमानी करते. मनमानी कारभार चालेल, कारभार होऊ नये, होऊ नये. एकूणच आपण पाहिलं की पुणेकरांच्या आपण आता प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत, पण वाढता जो कल आहे तो गिरीश बापट, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे आहे. बऱ्याच पुणेकरांच्या अशा भावना आहेत की गिरीश बापट हे अधिक मताधिक्याने निवडून येतील, पण येणाऱ्या 2 दिवसातच कळेल की कोणाच्या बाजूने हा निकाल लागणार. कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे.